मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, जर आपण बघितलं निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा इंट्राडे ट्रेडर असाल, तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल, तर बऱ्याच वेळा काय होतं की एकतर एसएल हिट होतो किंवा काही वेळा प्रॉफिट सुद्धा भेटतो। अपवाद मित्रांनो, तुम्ही जर पेपर ट्रेड करत असाल एकतर तुमचा एसएल हिट होतो किंवा तुमचा जो प्रॉफिट आहे तो मिस होतो। आता मिस कसा होतो प्रॉफिट, मित्रांनो आपण एक्झाम्पल सहित पूर्णपणे आपण बघणार आहोत की आपला प्रॉफिट मिस का होतो। आणि मग तुम्ही जर बघितलं तर आपला प्रॉफिट मिस झाल्यावर आपलं तोंड बघण्यासारखं असतं की एकदम म्हणजे कोणालाही वाईटच वाटतं की आता एसएल हिट झाल्यानंतर कोणालाही काय आनंद होत नसतो, पण एसएल हिट झाल्यानंतर मात्र थोडस नाराज प्रत्येक जण असतोच। आणि एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर असाल किंवा इंट्राडे ट्रेडर असाल तर तुमचा सुद्धा चेहरा बऱ्याच वेळा कदाचित असा झालेला असू शकतो। तर एकंदरीत एक समजा की आपला प्रॉफिट का मिस होतो याचं कारण आपण शोधूया सुरुवातीला। आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही मित्रांनो एक लक्षात ठेवा की तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल, ऑप्शन ट्रेडर असाल, तर त्यावेळेस स्टॉप लॉसचं टार्गेट तुमचं ठरलेलं असतं। हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपला स्टॉप लॉस हा 20 पॉईंट 22 पॉईंट आहे। तुमच्या क्रायटेरियानुसार तुमचा स्टॉप लॉस ठरलेला असेल। प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगवेगळी असते। अर्थात मित्रांनो, मोठमोठे ट्रेडर्स, प्रोफेशनल कितीही ट्रेडर असला, ग्रेटेस्ट असला, तरी त्याला स्टॉप लॉस हा घ्यावाच लागतो। आणि जो स्टॉप लॉस घेत नाही त्याला मार्केट काय करतं हे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असणार, कारण स्टॉप लॉस चांगल्या चांगल्याला मित्रांनो अक्षरशः देवाची आठवण काढायला लावतं। त्यामुळे स्टॉप लॉस हा प्रत्येक जण घ्यायलाच पाहिजे। आणि हे स्टॉक मार्केट मधलं ब्रह्मास्त्र आहे, त्यामुळे स्टॉप लॉस घ्यायलाच पाहिजे। आता येऊया मेन मुद्द्यावरती। मित्रांनो, आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करत असतो, पेपर ट्रेड करत असतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला क्रायटेरिया काहीतरी असायला पाहिजे। अर्थात आपण ए बी सी असा डिवायडेड करूया। आपला स्टॉप लॉस, आता जो स्टॉप लॉस असेल तो स्टॉप लॉस कसा असू शकतो, माफ करा एक मिनिट, आपण थोडस ब्लँक ठिकाणी येऊया। आपली कॅटेगरी, आपला स्टॉप लॉस हा खूप महत्वपूर्ण असतो। कॅटेगरी जर बघितली ए क्लास, बी क्लास, सी क्लास आपण, आणि आपला एसएल समजा। आता ए कॅटेगरीमध्ये एखाद्या कॉलचं, ऑप्शनचं ट्रेडिंग इंट्राडे मध्ये तुमची जिथं एखाद्या प्राइसला एंट्री असेल, त्यानंतर तुमचा स्टॉप लॉस ठरलेला असेल, तो फिक्स स्टॉप लॉस प्रत्येकाचा वेगवेगळा एका ह्याच्यामध्ये ठरलेला असेल, मग तिथं तुमचं काहीतरी टार्गेट असेल की बाबा एवाला प्रत्येकाची सेम स्ट्रॅटर्जी तर नसणार आहे, एवाला याच्यामध्ये येईल किंवा माझं 20 पॉईंटचं टार्गेट आहे, बीवाला त्याचं 25 पॉईंटचं टार्गेट असेल, सी वाल्याचं 35 पॉईंटचं टार्गेट असेल, कदाचित डी वाला असला तर तो आणखी 50 पॉईंट शिवाय त्याला त्याचं टार्गेटच नसणार, मी घेतला तर 50 खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी, असं असतंच काही जणांचं जे प्रत्येकाची कॅटेगरी ठरलेली असते। स्टॉप लॉस सुद्धा वेगवेगळा, कदाचित 50 पॉईंट वाल्याचा मोठा असेल, याचा छोटूचा आपल्या ए वाल्याचा, 20 वाल्याचा 22 पॉईंट असेल, 15 पॉईंट असेल, 20 पॉईंट असेल कदाचित त्याच्या क्रायटेरियानुसार, पण 22 पॉईंट हा स्टॉप लॉस, 20 पॉईंट स्टॉप लॉस असायलाच पाहिजे। आता एसएल म्हणल्यानंतर सर्वांचा वेगवेगळा जरी असला तर आपला एसएल हा हिट होतो हे सर्वांना माहिती आहे, पण प्रॉफिटचं टार्गेट काय करायला पाहिजे आपण, 20चं ए वाल्याचा 20, ज्यावेळेस तुम्ही एंट्री एखाद्या ऑप्शन मध्ये घेता त्यावेळेस 20 पॉईंट मिळाल्यानंतर तिथून तुम्ही एक्झिट व्हायला पाहिजे, बी वाल्याचा 25 टार्गेट प्रॉफिटचं, त्यानं काय करायला पाहिजे 25 आल्यानंतर, किंवा ए वाल्यानं एक्झिट झाल्यानंतर 25 पॉईंट वाला, 35 पॉईंट वाला, 50 पॉईंट वाला, आता हे व्हेरी हाय रिस्की प्लेअर असणार पुढचे, बरोबर। मग तुम्ही कोणत्या क्रायटेरियामध्ये मोडता हे अगोदर तुम्हाला समजायला पाहिजे, नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा मार्केट डाऊन जातंय किंवा अपसाईडला आपल्या अपोजिशनला ज्यावेळेस फिरतं, मग तुम्ही सीई कॉलमध्ये असताना मार्केट पडतं किंवा पीई कॉलमध्ये असताना मार्केटमध्ये अपसाईडला रॅली येते, मग तुमचे स्टॉप लॉस धडाधड हिट होतात ऍटम बॉम्ब सारखे। मग त्यावेळेस काय असतं की स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर अरे यार मी 20 पॉईंट मध्ये प्रॉफिट मध्ये होतो, मला 25 पाहिजे ही अपेक्षा 20 वाल्याची असते, 25 वाल्याचं स्वप्न हे असतं, 35 वाल्याचं हे असतं, आणि 50 वाल्याचं मग तो प्रोफेशनल असेल भारी, त्याचं ते टार्गेट असतं, त्याला स्टॉप लॉस हिट झाला तरी दुःख वाटत नाही, कारण तो तेच घ्यायचं त्याचं टार्गेट कदाचित असेल, किंवा त्याचं सुद्धा टार्गेट 70 पॉईंटचं असेल किंवा 65 पॉईंटचं असेल, काहीतरी असेल, किंवा अपवाद तो त्याला अपवाद सुद्धा असू शकतो। मग त्यामुळे आपला क्रायटेरिया फिक्स असायला पाहिजे, आपली रिस्क
बरोबर आपला स्टॉप लॉस जसं आपण आता याला ब्रह्मास्त्र मानायला लागलो तसं प्रॉफिट सोबत सुद्धा दोस्ती हळूहळू होत असते आणि स्टॉप लॉस घ्यायला चालू केल्यापासून स्टॉप लॉस सोबत प्रॉफिट सोबत आपली मैत्री सुरू व्हायला सुरू होते. पण आपल्या मनातला लालच जो असतो त्याच्यामधला राक्षस जागा होतो आणि मग आपल्याला स्वप्न 20 पॉइंट प्रॉफिट नंतर 25 पडू लागतात 35 पडू लागतात. त्यामुळे अगोदर आपला क्रायटेरिया फिक्स करून घ्यायला पाहिजे ए असेल बी असेल सी असेल डी असेल. मित्रांनो माझे सर्व व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज असतात त्यामुळे कुठलीही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. कुठेही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या. स्वतः सुद्धा अभ्यास करा रिसर्च करा मगच गुंतवणूक करा ही विनंती. कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण स्टॉप लॉस ज्यावेळेस हिट होतो किंवा प्रॉफिट आलेला तुम्ही घेत नाहीत त्यावेळेस तुमच्याकडे बघण्यासारखं होतं हे तुम्हाला सुद्धा माहिती असणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आता ही ए बी सी डी कॅटेगरी आपली तुम्ही समजून घेतला असाल की मी ह्या कॅटेगरीत येतो बाबा माझे टार्गेट एवढंच आहे माझा स्टॉप लॉस जसा ठरलाय तसा माझा प्रॉफिट सुद्धा. कारण तुमच्या तुम्ही ऑलरेडी बऱ्याच वेळा तुमचं जे टार्गेट आहे त्या कॉलमध्ये प्रॉफिटमध्ये असता पण तुम्ही तुमचे रूल्स स्वतः तोडता आणि तुमचा क्रायटेरिया तुम्ही विसरता. त्यामुळे एकतर तुमचा प्रॉफिट जो ठरलेला असतो 1000 किंवा काही तुमचं जे पॉइंट असतील 20 पॉइंट मग किंवा 1000 रुपये जे काही तुमचं 2000 रुपये पेपर ट्रेड मधला प्रॉफिट ठरलेला असेल तो तुम्ही काय करता एकतर कमी प्रॉफिट मध्ये येता किंवा एकतर तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. मग मित्रांनो तिथे तुम्ही लालच तुमचा जागृत होऊ द्यायला ना पाहिजे किंवा मग अगोदरच तुम्ही काय करू शकता की या क्रायटेरियामधून बाहेर पडा यामध्ये या. पण तिथे सुद्धा काय करू शकता तुम्ही स्टॉप लॉस मग त्यामुळे तिथे तुम्हाला वाईट वाटायला नाही पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट समजा एखादा कॉल तुम्ही कुठलीही कॅटेगरी असू द्या आता ए बी सी डी असू द्या या कॅटेगरीमध्ये असू द्या तुमचा स्टॉप लॉस सुद्धा ठरलेला असू द्या मग आता नो लॉस स्ट्रॅटेजी आपण एक ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा बनवलाय की बाबा तुम्ही जर त्या ह्याच्यावरती जर हे करत असाल आता एसएल तुमचा ठरलेला आहे हा एसएल आहे आणि तुमची कॅटेगरी कुठेही असू द्या तुमचं टार्गेट 50 पॉईंट 100 काय 200 500 पॉईंट प्रॉफिटचा असू द्या काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकच गोष्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुमची एंट्री झाली समजा तुम्ही एखादा ऑप्शन मध्ये एखाद्या समजा कुठल्याही कॉलमध्ये पुटमध्ये कुठेही एंट्री असू द्या तो तुमचा ऑप्शन 300 रुपयाला आहे 300 रुपयाला तुम्ही एंट्री घेतली आहे तुमचा स्टॉप लॉस 22 पॉईंटचा आहे. मग 22 पॉईंटला आल्यानंतर मार्केट डाऊन साईडला आल्यानंतर तो स्टॉप लॉस तुमचा हिट होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण हा ज्यावेळेस तुमचं टार्गेट ठरलेलं आहे की तुम्हाला 332 ला सेल करायचं आहे आता 332 ला सेल करायचा आहे तो आलाय 320 322 324 25 करत आहे त्यावेळेस मित्रांनो तुमची एंट्री आहे 300 ला. मग तुम्ही काय करायला पाहिजे तुमचा स्टॉप लॉसचा गॅप जो गॅप आहे तो खूप महत्वपूर्ण आहे. हा गॅप तुम्ही कमी करू शकता ना हे तुमच्या हातामध्ये आहे. कोणी येऊन तुम्हाला गॅप कमी करू कर म्हणून सांगणार आहे किंवा कोणी येणार आहे किंवा कुठलं काही तुमच्याकडे रोबोट वगैरे काय नवीन फीचर्स आला असेल तर चांगली गोष्ट आहे तुम्ही स्वतःलाच तुम्हाला ते करावं लागणार आहे. तो गॅप जो आहे स्टॉप लॉसचा तो तुम्हाला स्वतःला भरून काढावा लागणार आहे. तर तो कसा काढू शकता 332 चा टार्गेट ठरल्यानंतर तुमचा कॉल 324 25 ला चालू आहे कमीत कमी याला तुमचा स्टॉप लॉस 22 आहे हे असा जर हिट झाला तिथून रिव्हर्स फिरला तर तो हिट होणार आहे. मग ते नुकसान कमी कमी रिस्क तुमची कमी करत आणू शकता ना तुम्ही. जसं की पहिल्यांदा तुम्ही तुमचं टार्गेट काय करू शकता 305 वरती एसएल आणू शकता 322 पॉईंटचा आहे अर्थात मित्रांनो 300 च्या खाली असणार आहे म्हणल्या तुम्ही 305 ला आणू शकता. जसा तो कॉल 330 च्या घराकडे चाललाय 307 ला आणू शकता म्हणजे परत तुमचं रिस्क कमी होत जाते. मग तुमचं टार्गेट जरी पुढे वाढत गेलं समजा आता तुमचं 332 टार्गेट होतं पहिलं हे टार्गेट आपण करूया आणि त्या 332 वरनं तुमचा लालच जागृत झाला आहे 350 टार्गेट असेल पेपर ट्रेडचं तुमचा स्टॉप लॉस 22 पॉईंटचा होता एंट्री होती 300 ची. मित्रांनो थोडं बोर होईल पण या बोर होण्या अगोदर तुम्हाला थोडस एखादं व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला हे मोटिवेशन मिळेल. आणि आता समजा 300 ला तुमची एंट्री होती टार्गेट आहे 332 तुमचा नंतर जागृत झाला काहीतरी थोडं तुम्हाला वाटलं तुमची स्ट्रॅटर्जी काम करणार आहे 350 चं टार्गेट घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही 300 ची एंट्री असताना 22 पॉईंट स्टॉप लॉस आहे नंतर तुम्ही 305 ला तुमचा स्टॉप लॉस आणू शकता. जसं मार्केट 332 ला गेलं तुम्ही इथे तुमचा स्टॉप लॉस 311 ला आणू शकता 332 वरनं 338 ला गेल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस 320 ला आणू शकता. त्यानंतर तुमचा स्टॉप लॉस 300
40-42 ला चालू असताना मित्रांनो तुम्ही स्टॉप लॉस तुमचा 25 ला आणू शकता, 330 ला आणू शकता, किंवा तुम्ही पहिल्या टार्गेटला तुमच्या आणू शकता 332 ला. म्हणजे कुठेतरी तुम्हाला तुमची रिस्क समजून तुम्ही की विना लॉस स्ट्रॅटेजी, कारण तुम्ही काय करणार आहेत असा तुमचा 22 हिट होणार आहे पहिल्यांदा, पण तुमचा कॉल स्टॉप लॉस हिट न करता तुमचा कॉल वरवरती जाणार आहे. मग 350 टार्गेट काय, तुम्ही 366 टार्गेट जरी लावलं तरी तुमचा स्टॉप लॉस हा तुम्ही 332 ला आणायला पाहिजे. मित्रांनो साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला स्वतःला फॉलो करायच्या आहेत. कुठलाही ग्रेटेस्ट, परत एकदा लक्षात ठेवा, कितीही मोठा असला कितीही मोठा ग्रेटेस्ट तुम्हाला यातून बाहेर काढणार नाही, हे परत 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 मी सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. हे तुम्ही स्वतः तुमच्या चुका रिपीट होऊ द्यायच्या नाहीत, तुमच्या चुका स्वतःला सुधारायच्या आहेत, तुमच्यामध्ये स्वतः बदल घडवायचा आहे आणि बदल हा स्वतःपासूनच घडवायला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा, तरच मार्केट आपल्यासाठी आहे, अन्यथा मार्केट आपल्यासाठी नाही. त्यामुळे येणारा प्रॉफिट कसा घ्यायचा किंवा कसा नाही हे गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, एवढे मोठे टार्गेट जरी तुम्हाला घ्यायचं नसेल, तुमचं टार्गेट 332 ठरलेलं आहे, मार्केट 325 ला ज्यावेळेस असतं मित्रांनो तिथे सुद्धा तुम्ही एक्झिट करू शकता. 7 पॉइंट साठी आपल्या मनातला आहे तो टार्गेट सुद्धा तुम्ही तिथे सोडून, कारण मित्रांनो जे येते बघा, काही जण कसे असतात मुंगी बनून साखरखाने म्हणतात, तसं मित्रांनो काही जण मोठ्या वादळामध्ये आपलं मस्तपैकी वादळ येणे अगोदर मस्तपैकी एवढा प्रॉफिट घेऊन 300 ला एंट्री, 25 पॉईंट प्रॉफिट घेऊन गुपचूप बाहेर पडून निघतात. त्यामुळे वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये वेगवेगळे ट्रेडर, छोटे मोठे बिगिनर सगळे वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये पेपर ट्रेड साठी बसत असतात. त्यामुळे आपली रिस्क समजून घ्या, आलेला प्रॉफिट सुद्धा घेणं खूप चांगली गोष्ट आहे आणि आलेला प्रॉफिट टिकवणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. जसं की तुम्ही आता आजच्या दिवशी बघितलं, आता ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करत आहे त्या दिवशीच्या चार्टवरती तुम्हाला दाखवतो, 9 जून ला जवळपास मित्रांनो, 9 जून 2023 या तारखेला तुम्ही बघू शकता सकाळी मार्केटने इथं सुरुवात, इथून झाल्यानंतर मार्केट या लेवलला आल्यानंतर इथे रेसिस्टन्स घेत होतं, इथून आपल्याला एंट्री मिळाली पुट कॉल मध्ये आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या लेवल पर्यंत मार्केट आलं, इथं कन्सोलिडेटेड केलं आणि इथपर्यंत बरेच स्टॉप लॉस इथे हिट झाले असतील. पण ज्यांनी स्टॉप लॉस घेतले नसतील त्यांचं काय झालं असेल विचार करा, कारण डायरेक्टली एवढा जबरदस्त ट्रॅप होता ना हा, तर मार्केटमध्ये सकाळी म्हणजे ट्रॅप म्हणा किंवा इतर गोष्टी असतील, कारण मार्केटनं ऑलरेडी गुरुवारच्या एक्सपायरीला जबरदस्त डाऊन साईडला फॉल दिला होता, इथं एक रिकव्हरी आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी अचानक खरेदी वाढते किंवा मोठ्या पोझिशन डाऊन साईडला ज्यावेळेस खरेदी होतात, डाऊन साईडला मोठी खरेदी होती त्यावेळेस मार्केटमध्ये तुफान एक रॉकेट येतं आणि बरेच जण ट्रॅप होतात. आणि अर्थात मित्रांनो आता हे ट्रॅपच म्हणावं लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ बनवायला घ्यायचं कारण एवढंच की ज्यांना प्रॉफिट आला त्यांनी सुद्धा टिकवला किंवा नाही टिकवला ते सुद्धा खूप गरजेचं आहे टिकवणं सुद्धा. त्यामुळे कोणाला प्रॉफिट घेता येतो कोणाला घेता येत नाही, त्यामुळे प्रॉफिट घेता यायला पाहिजे ही गोष्ट अगोदर समजून घ्या. आणि जवळपास जर तुम्ही बघितलं असेल तर शुक्रवारचं मार्केट ज्यावेळेस असतं त्यावेळेस, आता या मार्केटनं शुक्रवारच्या 9 जून 2023 दिवशी तुम्हाला इथे डाऊन साईडला फॉल दिल्यानंतर इथे ट्रॅप एवढा मोठा आणि हा एवढे फास्ट मुव्हमेंट होती मित्रांनो जबरदस्त. त्यानंतर इथे बघा तुम्ही या लेवलला एक परत मार्केटनं लालच दिलं आणि इथे एक ट्रॅप केला, त्यानंतर इथे एक लालच दिलं इथं ट्रॅप केला, इथे एक लालच दिलं परत इथं ट्रॅप केला, साईडवेज राहिलं नॉर्मली किंवा छोटी मुवमेंट दिली परत एक ट्रॅप केला, परत इथे आलं मार्केट इथं ट्रॅप केला आणि साईडवेज राहिलं मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस ट्रॅप होतात त्यावेळेस मित्रांनो पहिल्या सकाळच्या यानं तुम्हाला एक संदेश दिला असेल, परत तुम्ही या लेवलला सुद्धा त्यात जर चुका केल्या असल्या तर मात्र तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाहीत. त्यामुळे मार्केटची स्ट्रॅटर्जी समजून घ्या. काही वेळा जे असतं जे येतं ते आपलं असतं, त्यामुळे मित्रांनो मोठ्या अपेक्षा त्याच वेळेस ठेवा. ज्यावेळेस मोठे काही न्यूज बॅड न्यूज असेल मार्केटसाठी किंवा काही पॅनिक सिच्युएशन असेल त्यावेळेस मोठं सेलिंग होत असतं आणि काही वेळा मार्केटमध्ये विनाकारण डाऊन साईडला फॉल येत नसतो. ऑलरेडी गुरुवारच्या दिवशी प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर या लेवलला मित्रांनो आपल्याला चांगला प्रॉफिट इथं पहिल्या पुट कॉलमध्ये मिळाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इथे मार्केट कन्सोलिडेटेड करत असेल त्यावेळेस तिथे एक्झिट व्हायला तुम्हाला संधी होती, कदाचित तुम्ही प्रॉफिट घेतला असेल चांगली गोष्ट आहे. पण मित्रांनो आपला क्रायटेरिया सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही आपला क्रायटेरिया समजून घ्या, त्यानुसार तुम्हाला प्रॉफिट चांगला टिकवता
येऊ शकतो, घेता येऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर कराल. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन केलं नसेल तर तुम्ही अगोदर जॉईन करून घ्या, आणि तुम्हाला सुद्धा आपला लर्निंग ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, हवं त्या ग्रुप ब्रोकर कडे अकाउंट ओपन करून तुम्ही हवं त्या याच्याकडे अकाउंट ओपन करून आपलं लर्निंग ग्रुप जॉईन करू शकता. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.